लोकसभा निवडणुकांचे सातही टप्पे पूर्ण झालेत आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. त्याआधी आता एक्झिट पोल समोर येत आहेत. पुढारी न्यूजनं तब्बल 29,000 सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि त्यानुसार सर्वे केलेला आहे आणि एक्झिट पोलनुसार महायुतीला 27 ते 32 जागा मिळतील असा अंदाज आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत तर महाविकास आघाडीला अवघ्या 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर म्हणजे अपक्ष म्हणून 1 जागा मिळू शकते अशा पद्धतीचा अंदाज पुढारी न्यूजच्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे. देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकारच येणार असल्याचा सर्वच पोल ऑफ पोलमधून अंदाज वर्तवला जातो. तर या एक्झिट पोलवर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. लोगों तक उनके दिल में उनके जहन में किस प्रकार से पहुंचे हैं वहां पर विश्लेषक पहुंच नहीं पाते और वही कारण है कि वे सारे आंकड़े जब चुनाव के नतीजे सामने आते हैं तब वो झूठे साबित होते हैं. इसके पूर्व भी हुआ है और यही अंदाज जब अब 4 तारीख को जब फैसला आएगा तब आप देखोगे कि महाराष्ट्र में हम लगभग 45 के आसपास पहुँचेंगे और पूरे देश भर में 400 के ऊपर जाएंगे. नहीं, एग्जिट पोल तो पक्का आ रहे, लेकिन अपने देश के लोगों ने ही फाइनल किया है कि नरेंद्र मोदी साहब को वापस पंतप्रधान बनाने का. तो एनडीए का ही सरकार आएगा और पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ही बनेंगे. कांग्रेस कहीं ना कहीं कंफ्यूज दिख रही है कि वो कह रहे हैं कि डिबेट में पार्टिसिपेट करेंगे, डिबेट में पार्टिसिपेट नहीं करेंगे, ऐसे उनकी तरफ से. नहीं, पहले उन्होंने ऐसा बोला था कि वो डिबेट में पार्टिसिपेट नहीं करेंगे. हम जैसे लोगों ने उनको बोला कि आपका कॉन्फिडेंस लूज हो गया है, तो शर्म से अभी वापस वो एग्जिट पोल के डिस्कशन में मेरे ख्याल से आ रहे हैं. लेकिन उनकी हार पक्की है और नरेंद्र मोदी साहब देश के पंतप्रधान होने वाले हैं. एग्जिट पोल आहे, प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल. शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. त्यामुळे ह्यांचा पराजय हा निश्चित आहे. हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे आणि 4 तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल, परिवर्तन झालेलं दिसेल. मला काही ते विश्वास नाही आहे, त्याच्यात बरेच चुकीचे अंदाज असतात. आणि 11 लाख व्होटिंग झालं त्याच्यात 2-3 हजार लोकांना विचारलं म्हणजे एक्झिट पोल झाला असं नाही होत. त्या एक्झिट पोलवर कोणी विश्वास ठेवू नये. आता घोडा मैदान जवळच आहे, उद्याची 2 तारीख 3 नंतर खराब पोल माहित अमरावती जागे वोट भेटेल तुम्ही निवडून येणार दिनेश भाऊ. हो, राज्यामध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडीची चर्ची दाखवत आहे, काही अर्थ नाही. तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी, सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत. धनंजय, काय नेमकं म्हणता येईल एक्झिट पोलचे आता काही अंदाज समोर येत आहेत त्यानुसार? रिद्धी, नुकत्याच झालेल्या या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जे आहेत ते समोर आलेले आहेत. त्यात पुढारीच्या एक्झिट पोल देखील आपण पाहिलेला आहे. पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 27 ते 32 जागा मिळतील, त्याचबरोबर आघाडीला या 15 ते 20 जागा मिळतील आणि इतर 1 म्हणजेच अपक्ष उमेदवार 1 अशी जागा मिळेल असा पुढारीचा हा महाएक्झिट पोल आपण पाहिलेला आहे. आणि याच दृष्टीने आपण जर पाहिलं तर देशभराचे जे आकडे जर आपण पाहिले तर देशभराच्या आकड्यांमध्ये ज्या प्रकारे म्हणजे मोदींच्या 400 पारचा जो आकडा होता तो 400 पार आकडा एक्झिट पोलमध्ये दिसत नाही आहे, 350 वर किंवा जवळपास दिसतोय. तर जे इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडीला हा एक्झिट पोल जो आहे देशभरामध्ये तो 150 वर हा पाहायला मिळतोय. मात्र जर आपण महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला जास्त जे आहे ते एक्झिट पोलमध्ये आकडे आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा मोदी सरकार हेच पाहायला मिळणार आहे, मोदींची हॅट्रिक जी आहे ती पाहायला मिळू शकते. आणि अर्थात 4 जूनला खरा निकाल येईल, त्यावेळेस सगळे आकडे जे आहेत ते स्पष्ट होतील की नेमका जो एक्झिट पोल आला आहे त्यानुसार किती जागा या योग्य आलेल्या आहेत हे 4 जूनला स्पष्ट होईलच. मात्र त्याआधी जर आपण पाहिलं रिद्धी तर ज्या राजकीय भूकंप सध्या झाले होते त्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं की इंडिया आघाडीला ती पसंती पाहायला मिळेल. कारण की महाराष्ट्रात देखील जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना असेल की
किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल यांची जी सहानुभूतीची लाट पाहायला मिळत होती, मात्र तसं मतदानामध्ये ते पाहायला मिळालेलं नाहीये. त्यामुळे एक्झिट पोल हे फिरलेले पाहायला मिळतात कुठेतरी. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता विरोधक असतील किंवा सत्तेतील असतील ते दावे जे आहेत त्यांचे ते त्यांच्या दाव्यावर ठाम असलेले पाहायला मिळतात. प्रत्येक जण सांगतोय की हे आकडे जे आहेत ते बदललेले पाहायला मिळतील. युतीमधले असतील सत्तेतले असतील ते सांगतायत की आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकू. जे विरोधात आहेत ते देखील सांगतायत की आकडे हे बदललेले पाहायला मिळतील निकालाच्या दिवशी. त्यामुळे नक्कीच आता नेमका निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर एक्झिट पोल हे सगळे आलेले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये महायुतीला सगळ्यात जास्त किंवा NDAला सगळ्यात जास्त ज्या आहेत त्या जागा या देशभरात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतील. आणि जर ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हटलं किंवा शिंदेंच्या शिवसेनेचं म्हटलं तर महाराष्ट्रात दोघी समसमान पाहायला मिळतात. आणि त्यातही जर पाहायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती उजवी ठरताना पाहायला मिळते कुठेतरी. त्यामुळे नक्की आता निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार. हे एक्झिट पोलचे आकडे आहेत आणि विरोधकांनी तर टीका करायला सुरुवात केलेलीच पाहायला मिळतात आकडेवारीवरून. सत्तेतील लोकांचं म्हणणं आहे की हे आकडे बदलतील, या आकड्यांमध्येही अधिकची वाढ ही पाहायला मिळेल येत्या 4 जून रोजी. त्यामुळे नक्की आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते निकालाकडे. त्यामुळे रिद्धी निकालात काय नेमके आकडे येत आहेत आणि कोणाची सत्ता स्थापन होते, पुन्हा एकदा मोदी हॅट्रिक करतायत का, हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. रिद्धी अगदी धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.